हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी आज व्हिडिओला अशी सुरुवात केली मस्त अशी, आणि रात्रभर तर झोप दिसत होता असं चेहऱ्यावर काय. तर लहान बाळ घरी असल्यावर हे तसायची की होतच राहतं. आणि आज सकाळी सकाळी रविवार आहे आणि चाललंय जरा आवराय सावरायचा, होळीचा कार्यक्रम आहे. मम्मीने त्यांना म्हटलंय होळी करा, कारण आता काय करू शकतं मम्मी, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. काय रे असू मम्मी त्या करणार ना होळी, है ना मम्मी त्या करणार. अशीच अजून आवरलेलं नाही, अशी फक्त फ्रेश फक्त ब्रश केलाय. अशी ना चाय घेतला तर अशी ना चाय वगैरे घेतलाय. आणि मम्मी गेली बाहेर, स्वयंपाक झालाय मम्मीचा रेडी अशी साठी. बाळ झोपलंय तिकडं. आणि दररोज असं वाटतंय का रोज काहीतरी तुम्हाला व्हिडिओ टाकावा, तुमच्यापर्यंत पोचावा व्हिडिओ, पण वेळच भेटत नाही प्रत्येक गोष्टीत. काम म्हणजे लहान बाळ घरात असलं किती काम राहतं. ज्यांच्या घरी बाळ आहे लहान त्यांनाच माहीत असत, आम्हाला तर काही एक्सपिरियन्स नव्हता. लहान बाळ झाले हो किती अवघड होते, कसे दिवस जातो, कसा दिवस संध्याकाळ होते तेच माहित. आणि आता अशी म्हणते तुम्ही मस्त रात्री झोपलेले, मी जरी झोपलेलो मग शेजारी असल्यावर नाही झोप लागत. आणि सासूबाईंचा चालू स्वयंपाक. सासूबाई काय आज होळी 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 आज होळीच्या पुरणपोळी बनवणार संध्याकाळी आहे का? पुरणाची पोळी होळी रे होळी पुरणाची पोळी. आणि हे करायचं ना आपलं बाहेर होळी करावं लागेल ना. आई इकडे गावात होळी नाही करते, नाही करते, घरी करायचीच नाही. मग कुठं करायची? तिकडे मारुती मंदिर असतो आहे ना, एवढी मोठी होळी तिथे आहे ना. आपण काय करायचं गौऱ्या घेऊन तुम्हाला गेल्यावर अशी माहित नाही का इकडं मंदिरात करते. इकडं हा मारुती मंदिर एवढी मोठी होळी राहते अख्ख्या गावाची. मिस्टर मस्त मागच्या वर्षी आम्ही मिस्टर मस्त गेले होते फिरायला. कुठं निघून गेलो होतो? कोपरगावला गेले होते होळीच्या दिवशी मागच्या वेळेस. काय गेलतो तिकडे ना, म्हणजे आपण गौऱ्या घेऊन जायचं, नैवेद्य घेऊन जायचं, सगळं घेऊन जायचं, तिथंच सगळं करायचं. असं गावाची पद्धत आहे राहते ना. आता आमच्याकडे पण गावातच होळी करते, पण घरी पण करता. पण जे राहणार ते करते घरी. हा गावातले नाही, मग आपण तिकडे राहायला गेलो. तिकडे गेलो मग घरीच करावं लागतं. गावात पण आणून द्यायच्या गावऱ्या, घरी पण करायचे. ते राहण्यातले करते ना, पण गावात आहे ना, म्हणजे गावातल्या लोकांनी सांगितलेलंच राहत. गावात होळी एकच होळी करायची गावातल्यांची. इथं होळी एक मेळावा एकजुटीने एकत्रित होळी करायची गावातल्या लोकांनी. त्याच्या मग एखाद्याने जर केले ना तर त्यांना बोलायचं. असं पाहिलं एखाद्याने सांगितलं होळी करतात आता, पहिल्यासारखं काही नाही राहिलं एवढं. पण तरी करतात लोक आता गावात, देवा पुढे करतात सगळे. जाऊन नैवेद्य दाखवायला गेले तिथंच आपलं गवऱ्या बिवऱ्या घेऊन जायचे आणि तिथंच पूजा करायची. तर सकाळी सकाळी जरा आंघोळ केल्यावर बरं वाटू राहिले मला पण, कारण नाहीतरी मला उठायला रोज उशीरच होतो, 9:30 वाजतात आणि झोपायला 3:30 वाजत आहे. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो काय जातो बघू. चला काय चिवे चिवे काय कुठ चालली? अरे बापरे रस्सावाडा बाबाला का? बाबाची मजा आहे बाबा, तू पर बाबाला नाही पोचणार आता दुकानामध्ये. बाबाची मजा आहे मग. आणि आम्हाला बी नाही काही, मला वाटलं फक्त बाबा पोरताच रस्सावाडा. किटली विटली चालवली का? हा बस झालं. तर आता आहे ना पप्पांना, म्हणजे पप्पांच्या भावाचं दुकान आहे गावामध्ये, तर तिथून दर रविवारी ना बाजार असतो ना, त्या बाजारातून म्हणजे त्यांच्या हॉटेलमधून आहे ना रस्सावाडा पाववडे बटाटवाडा मिसळ सगळं म्हणजे राहतं. तर गेले आता तिकडं ते चिवला पाठवले मम्मीने आणायला, त्यांचंच हॉटेल भावाचं. त्याच्यातून त्यांना सवय लागेल पहिल्यापासून घरच्या दुकानातलं खायचं सगळे. आता इथं काही आम्ही इथं पप्पाच नाही, तिकडची किटली कडाची किटली इथली किटली आखे रविवारची सवयच लागेल, स्वयंपाकच करते नाही नसे पाववडे रस्सेवडे. तर असं आहे तर रविवार म्हटलं का वाटच पाहत असते सगळे. तर आताच माझं जेवण वगैरे झालंय, अशीच माझं जेवण वगैरे झालंय ना बसले मम्मीच वाट बघू राहिलो. आणि त्यांच्यासाठी ना दुकानातून तुम्ही बघू शकता पाववडे ते आणून ठेवलेले, पाववडे रस्सावाडा ते सगळं आणलंय. आणि मम्मी नेमकं दुकानात देऊ पप्पाला पाठवून तुम्ही असं करू.
त्रास म्हणजे पप्पा पप्पा फोन नाही उचलत रे. हॅलो हॅलो म्हणलं नाश्ता आणलाय बरं का? जेवायला जेवायला हा हा या मग. अभी फादर आएंगे और उनको बहुत पसंद है. क्या तर फ्रेंड्स यांचं चाललंय आता काय चाललंय नवीन बंगल्यात गेल्यानंतर काय चालू ड्रिक्स काय करू राहिले दोघींच. मम्मी नाही काम करून थकत आणि काय करते आपण म्हणलं करतो करतो तर म्हणते नाही 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 मीच करते मीच करते. मग तिला म्हणलं असं नवीन बंगल्यात गेलं का मी स्वयंपाक बनवीन मी आमचं करीन म्हणलं एवढं मी म्हणते नाही नाही मी करीन मम्मी मी हँडल करीन म्हणलं असं म्हणायचं असते बाई मग तू कर करते म्हणते आपण कर बरोबर. मग काय तुमच्या जीवावर आम्ही मजा ऐकून घ्या मित्रांनो सासू आहे काय म्हणतो पुरीसाठी नातीसाठी करीन बाई तू आपले सोडणार का आम्हाला. हा पण तर काय खायला जात नाही शकत नाही चांगलं लागतं नाही आपल्याला आपण हातच नाही लावणार काल त्या घरातली काम करा नाही नका करू नाही आम्ही हाय बसा बसा ना आपला तर विषय काय तुमच्या मध्ये घेऊ नका दोघींमध्ये तुम्हाला जे करायचं ते करा नाही करू नका. एक काम करा दोन्ही वाड्याला मशीन घ्या आणि फरचे पुसायचं एक रोबोट घ्यायचा ना आणि चपाती बनवायचं एक मशीन घ्या नाही होती का बरं जाऊ द्या चपाती माझ्याकडे लागेल चपाती एकदम मऊ चपाती माझ्याच हातचे मला आवडत त्या भाजी तुम्ही बनवायची बरोबर नाही हिला सांगा ना भाजी करायला मग बाई आता तिच्या माग पोर करायची ना ती काय एवढं सगळं स्वयंपाक हँडल करणार नाही मा मी काहीच नाही करणार मी आपण ते ठरवलंच नाही. पप्पा काय म्हणले दुपारी बाई पण माई स्वयंपाक कोण बनवणार आहे तिथं गेल्यावर मग पप्पाला असं वाटतं मम्मीचा जीव घेते तर पप्पाला काय वाटलं मम्मी जीव घेते कसं कसं म्हणतो पप्पा पप्पा का कसं डायलॉग मारला पप्पा खरं सांग माहिती खरी ना कामासाठी साईड ऐकली पण आता तुम्ही एक विचार करा आले हो नाव घ्यात तुम्ही जाता थोडं यांना म्हणजे तुम्ही जाता थोडं जाऊ दे ना आता बरं बंद केलं असं बंद नाही केलं पैसा घ्यायला आले पाहिजे पप्पाचा दाखवा बाळा सारख्या म्हणते तुमचे पप्पा दिसत नाही पप्पा दिसत नाही ती नाता पाहू राहील बाई बाबाची काला. सासूबाई नमस्ते असं मला अंड्याची पोळी बाजरीची भाकरी बनवली जेवायला जोरातच आवाज आला बसलो की शिवरात बसलो मी इकडे शिवर बसल्यामुळे बद्ध आवाज आला म्हणलं आता पोटात काय ना खायला तर काय भाजी केली होस शेंगा शेवग्याच्या शेंगा क्या कारीगिरी सासूजी की क्या कारीगिरी आहे ऐका ना थोडेच दिवस तर बाजरीची भाकर आणि हंडे चटणी भारी लागू राहिली त्यासोबत पत्ता भाजी पण आहे शेवगा शेवग्याची भाजी हो बस असं आवडली का रे तुला तू जेवली तू नाही जेवली बस 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 अगोदर हे खाऊ खांड सासूबाईला काळची घात मला लय जाणं म्हणे सासूबाई नका म्हणायचो मम्मी म्हणायचा तर मम्मी कसं म्हणावं सवय नाही आपल्याला लहानपणावर हक्का म्हणा कोणा मला मम्मी नाही आवडत तुला खरे असं मला नाही आवडत मम्मी म्हणायला हक्का म्हणू का हक्का कसा हक्का कसा हक्का म्हणून ना हक्काच म्हणतो मी हक्का जुना शब्द आहे खरे खरं तुम्हाला नाही आवडत का हक्का म्हणेल बर ना मग हक्काच म्हणतो तुम्हाला मग काय